आषाढी यात्रेच्या निमित्ताने येत्या सात जुलैपासून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन चोवीस तास सुरू राहणार असल्याने भाविक आणि वारकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे आषाढी यात्रेच्या सात जुलैपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास दर्शन सुरू राहणार आहे असं मंदिर समितीच्या वतीनं कळवण्यात आलंय आषाढी यात्रा नियोजनासंबंधात पंढरपुरात सह अध्यक्ष गणिनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यात हा निर्णय झाला आहे येत्या सतरा जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार